यवतमाळच्या दारव्हा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने रुग्णांना फळवाटप करण्यात आलंय. तसेच रुग्णांची पहिली शाळा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी या मागणीचं शेकडो पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून अनोखी आदरांजली वाहण्यात आली. या अभियानामध्ये दारव्हा शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. रुग्णांना फळवाटप करून अनोखी आदरांजली वाहण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शेकडो पत्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलेले आहेत. शेकडो पत्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून अनोखी आदरांजली वाहण्यात आलेली आहे. या अभियानामध्ये दारव्हा शहरातील शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा खास कार्यक्रम अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने घेण्यात आला. यावेळी रुग्णांना फळवाटप देखील करण्यात आलेलं आहे. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. मुलींना शिक्षणाचे दार खुले झाले. त्या शाळेची आज पळझड झाली आहे. माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी त्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे अशी पत्राद्वारे विनंती करीत आहे.